बाजार, का स्थापन बाजार समिती ओक स्थापना नंबरमोदारी उल्लीपाय विक्रमी लावादेवी वैपक पयणी कन्फिस्तू नदी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील ही अव्वल क्रमांकाची बाजार समिती म्हणून गणली जाते गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर बाजार समिती ही विविध शेतमालाच्या आवक जावक आणि उलाढालीसाठी प्रसिद्ध आहे खास करून कांदा या बारमाही पिकाला कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच उचलून धरते सोलापूर मार्केट कमिटीमध्ये कांद्याला नेहमीच चांगला दर मिळतो यामुळे शेतकरी अनेक किलोमीटर अंतर कापून आपला कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणतात कांद्याच्या उत्तम बाजारासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या नाशिक इथल्या लासलगाव बाजार समितीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच टक्कर देत असते लासलगाव बाजार समितीपेक्षा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अव्वल दर मिळतोय म्हणून परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा सोलापूरच्या बाजाराकडे वाढतोय सन दोन हजार अठरा ते एकोणीस या आर्थिक वर्षात सुमारे सत्तावन्न लाख सत्त्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली होती त्यावेळी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आणि कांद्यांची मागणी घटल्याने दराचा आलेख खाली घसरला होता या आर्थिक वर्षात सुमारे तीनशे बत्तीस कोटी पंच्याहत्तर लाख चार हजार आठशे इतके कांद्याची उलाढाल नैसर्गिक आपत्ती असून देखील झाली होती दरम्यान मागील आर्थिक वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात कांद्याचा तोरा भलताच वाढलेला दिसून येतोय एप्रिल दोन ते जानेवारी दोन हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच कांद्याची उलाढाल विक्रमाकडे झेपावत आहे छत्तीस लाख बेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर इतके कांद्याची आवक झाली असून सुमारे सातशे एक्क्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख सहाशे पन्नास रुपये इतके सद्यस्थिती कांद्याची उलाढाल झाली आहे अजून आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिन्यांचा अवकाश असल्याने हा टप्पा एक हजार कोटींच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार वीस या कालावधीत कांद्याला सर्वाधिक दर मिळाला नोव्हेंबर महिन्यात एकशे पंच्याऐंशी कोटी डिसेंबर महिन्यात दोनशे पंच्याऐंशी कोटी तर जानेवारी महिन्यात दोनशे कोटींची उलाढाल झाल्याचं सांगण्यात आलं सरासरी भाव हा साडेतीन हजार रुपये इतका राहिला एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समिती कोटीच्या कोटी उड्डाणाकडे झेपावत असून आर्थिक वर्ष मार्च अखेरीस हा आकडा हजार कोटीला गवसणी घातल्यास आश्चर्य वाटायला नको एवढे मात्र नक्की